नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. वंदे मातरम संघटना आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे तर्फे आयोजित पुस्तक दहीचं आयोजन. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांचा महासभा तहकूब करण्याचा सपाटा सुरू. पुरुषांप्रमाणेच आता महिला देखील एसटीचं स्टेअरिंग घेणार हातात. आणि कांठाळ्या बसवणाऱ्या डॉल्बी डीजेचा वापर आता मंडळांना करता येणार नाही. वंदे मातरम संघटनाकृत युवा फिनिक्स फाउंडेशन आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणेतर्फे आयोजित पुस्तक दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. सण करू साजरे, माध्यम जरासे वेगळे या संकल्पनेने स्पीकरच्या भिंती नाकारून पुस्तकांच्या भिंती उभारूया असा संदेश देऊन सर्व नागरिकांना वह्या, पेन आणि शालेय वस्तू दान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असताना देखील पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी महासभा तहकूब करण्याचा सपाटा कायम ठेवलाय. गेल्या 2.25 वर्षात तब्बल 48 वेळा सभा तहकूब करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जुलै महिन्याची सलग 5व्यांदा आणि ऑगस्टची 2ऱ्यांदा महासभा तहकूब केली आहे. त्यामुळे प्रस्ताव अनेकदा रखडले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या काय सुरू आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. भाजपच्या काळात सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा जणू सपाटा सुरू आहे, त्यामुळे अनेक प्रस्ताव रखडले आहेत. जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही सभा 3 सप्टेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. दरम्यान विरोधात असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेने देखील सभा लांबणीवर टाकण्यास कोणताही विरोध केला नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सुद्धा संशय निर्माण झाला आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर तब्बल 7.5 तास चर्चा झाली. विषय पत्रिकेवरील एकाही विषयावर चर्चा झाली नाही, त्यामुळे या दोन्ही महासभा आज किंवा उद्या होणं अपेक्षित होतं. परंतु भाजप सत्ताधाऱ्यांनी तसं न करता दोन्ही महासभा तब्बल 13 दिवस लांबणीवर टाकल्यात. पुरुषांप्रमाणेच आता महिला देखील एसटीचं स्टेअरिंग हातामध्ये घेणार आहेत. महाराष्ट्र परिवहन सेवेतील महिला चालक या पदाचा शुभारंभ आज पुण्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. पहिल्या वेळेस तालुका स्तरावर महिलांना एसटी चालवायला दिली जाईल. कमी अंतराने एसटी चालवण्याची संधी महिला चालकाला दिली जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग राबवला जात आहे. याआधी यवतमाळ येथे देखील काही महिलांना असं प्रशिक्षण देण्यात आलंय. आज सर्वच क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत, त्यामुळे पुरुषांप्रमाणेच महिला देखील आता एसटी वाहक होणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून महिलांना ही संधी देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने यामध्ये बदल करण्यात येतील आणि महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातील. धोरण म्हणजे आता ही सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला काही सवलती देणं आवश्यक असते, त्या देऊन महिला ह्या पुढे सार्वजनिक वाहतूक करू शकतात हा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आला. तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या काय आता काय सवलती आहेत त्या कायम राहतील अशातला भाग नाही. आता महिला अवजड वाहन शिकायला सुरुवात करतील आणि मग अवजड वाहनाचा परवाना एकदा त्यांच्याकडे आल्यानंतर असं 1 वर्षाकरता थांबावं लागणार नाही. त्यांना प्रशिक्षण घेत थेट त्यांना 1-6 महिन्याचं 2 महिन्याचं आमचं नेहमीचं प्रशिक्षण मिळाल्यानंतर ते होतील. मला असे काही आत्मविश्वास आहे येत्या 10 ते 12 वर्षामध्ये 36,000 जे एसटीचे चालक आहेत तिथे किमान 10,000 तरी महिला तिथे आता भविष्यामध्ये येतील. तर आता आम्ही जेवढे निवृत्त होत आहेत तिथे आता तरुण भरपूर आलेले आहेत. आणि ह्याच्यापुढे आम्ही एक अशी पद्धत काढली आहे की कंडक्टर वेगळा घ्यायचा नाही, चालक आणि वाहक हे पद केल्यामुळे तो दोन्ही कामं करू शकणार आहे. त्यामुळे महिलांना एक मोठी संधी आम्ही चांगली देतो आहोत. कांठळे बसवणाऱ्या डॉल्बे आणि डीजेचा वापर मंडळांना करता येणार नाही. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सूचना आणि ध्वनी प्रदूषण अधिनियमानुसार मंडळांना डॉल्बीविषयी निर्देशित करण्यात आलंय.
अनेकदा साऊंड सिस्टीम लावण्यावरून मंडळी पदाधिकारी राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन यांच्यात वाद सुरू असतात. उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार असून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नियमांचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मंडळांमध्ये मिरवणूक आणि इतर वेळी वाजवण्यात येणारी म्युझिक सिस्टम साऊंड सिस्टीममधील मिक्सर संचलन करणाऱ्या व्यक्तीने स्थानिक पोलीस स्टेशनला आपली संपूर्ण माहिती देऊन प्रशासनाकडून ओळखपत्र घेणं आता बंधनकारक आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 13 सप्टेंबरपर्यंत रात्री 10 पर्यंत हे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या जप्त करण्यात आलेल्या आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेने अटक करण्यात आली आहे. सध्या डीएसके हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघडकीस आल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेले आणि गैरव्यवहार पुढे आले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रारंभी डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यावर भर दिला होता. त्यानंतर पोलिसांनी डीएसकेंची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे महागड्या आणि आलिशान गाड्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी फेब्रुवारी आणि मार्च 2018 त्यांच्याकडील 20 आलिशान गाड्या जप्त केल्यात आणि आता त्याचा लिलाव होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय आणि त्यानंतर पावसाने उघडीप दिली आणि अनेक ठिकाणी रोगराईचं संकट उभं राहिलंय. यावर प्रशासन जरी नागरिकांच्या जीवाशी खेळत असलं तरी देहूगाव येथे काही तरुणांनी पुढाकार घेत स्वतः परिसरात फवारणी करत नागरिकांना रोगांपासून लांब ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम केलाय. देहूगाव आणि अन्य परिसरात पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्वत्र रोगराईचं संकट पसरत आहे. अनेक वेळा प्रशासनाला रोगराईपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना राबवाव्या असं सांगून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मात्र फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता देहूगाव येथील काही तरुणांनी पुढाकार घेतलाय. देहूगावमधील निसर्ग सोसायटीमधील रोगराई आणि रस्त्याच्या बाजूला वाढलेलं प्रचंड गवत याचा तेथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. याची दखल घेऊन सोसायटीच्या तरुणांनी पुढाकार घेत हातपंपाद्वारे संपूर्ण सोसायटीमध्ये फवारणी केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासली जावी हेच या युवकांचं स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरवताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात गुटखा तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना गुरुवारी ताब्यात घेऊन सीबीआयचे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्यासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायाधीशांनी तिघांना चांगलंच फैलावर घेतलंय. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडनं न्यायालयाच्या परिसरात तंबाखू गुटखा तत्सम पदार्थ खाऊन थुंकण्यात येत असल्याने न्यायालयाच्या इमारतीचे कोपरे लाल झाले आहेत. नागरिक पक्षकार न्यायालयाचे पावित्र्य राखत नसल्याने त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी न्यायालयीन परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं परिपत्रक काढलं होतं. न्यायालयाच्या आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी देखील पोलीस शिपाई आणि वकिलांचं पथक तयार करण्यात आलंय. पोलीस भरती संघर्ष समितीच्या वतीने पोलीस भरती विद्यार्थी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस भरतीतील विविध समस्यांवर विचारमंथन करण्यात आलंय. पोलीस भरती झालेल्या बदलाच्या विरोधात ही हक्क परिषद घेण्यात आली आहे. सध्या सर्वच ठिकाणी पोलिसांची गरज पडते आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करतात. त्यामुळे पोलिसांची गरज असताना देखील सरकार पोलीस भरतीची जाहिरात काढत नाही आणि बऱ्याच दिवसानंतर जेव्हा जाहिरात येते तेव्हा त्यातही पोलीस भरतीत झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पाहूयात विद्यार्थी काय म्हणतात. मी एक सर्वसामान्य विद्यार्थिनी आहे, पोलीस भरती करते मी पण. आमची एवढीच मागणी आहे की फक्त सरकारला की आमची 2 वर्ष झाले भरती नाही आहे, आम्हाला फक्त एक मेगा भरती पाहिजे आणि पोलीस भरती ही महापोर्टलकडे देण्यात येऊ नये. मी स्वतः पोलीस भरतीची तयारी करतो, 2 वर्ष ट्राय पण केलेलं आहे. पण सरकारनं जो नवीन जी आर काढलेला आहे जे की अगोदर ग्राउंड होत होतं आणि आता नवीन जी आरनुसार अगोदर त्यांनी लेखी ठेवलेली आहे, त्यामुळं काय झालं मॅडम, आम्ही जे ग्राउंड करणारे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातले ते यांच्यावर खूप अन्याय झालेला आहे. कारण की पोलीस भरती शिपायासाठी ग्राउंड खूप महत्त्वाचं आहे मॅडम. आणि त्यातल्या त्यात आणखीन दुसरा मला मुद्दा असा मांडायचा आहे की त्यांनी ग्राउंडचं वेटेज कमी केलेलं आहे. अगोदर ग्राउंडला 100 मार्क होते, आता त्यांनी फक्त 50 मार्काचंच ग्राउंड ठेवलेलं आहे आणि हे चुकीचं आहे असं मला असं वाटतं. आणि आम्ही त्यामुळं जेवढे काही विद्यार्थी आहेत आम्ही तयारी करणारे ग्राउंडवरती ते एकत्र आलेलो आहेत आणि यासाठी आम्ही एक सुरू प्रयत्न सरकारला हा निर्णय बदलण्यासाठी एक चांगलं एक मोठं सर्व एकत्र येऊन सरकारला हा निर्णय बदलण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मॅडम. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
येथील भाजप पदाधिकाऱ्यांचा महासभा तहकूब करण्याचा सपाटा सुरू. पुरुषांप्रमाणेच आता महिला देखील एसटीचं स्टेअरिंग घेणार हातात. आणि कांठाळ्यावर होणाऱ्या डॉल्बी डीजेचा वापर आता मंडळांना करता येणार नाही. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.